ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय ते प्रकरण नेमकं काय आहे यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. 1983 मध्ये काँग्रेसनं असोसिएटेड जर्नल्स नावाची एक कंपनी बनवली. AJL अशी ही कंपनी होती. असोसिएटेड जर्नल्स नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र प्रकाशित करायची. 2008 मध्ये नॅशनल हेराल्डचं प्रकाशन बंद झालं. 2011 मध्ये काँग्रेसनं AJL चे 90 कोटींचे कर्ज हे स्वतःकडे घेतलं. AJL चं कर्ज संपुष्टात आणण्यासाठी यंग इंडियन कंपनीची स्थापना करण्यात आली. यंग इंडियन मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38% भागीदारी आहे. अन्य भागीदारांमध्ये मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांचाही समावेश आहे. टॅक्स स्टॅम्प ड्युटी हे न भरताच यंग इंडियनचं अधिग्रहण केलं गेलं असा आरोप करण्यात येतोय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.